नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत. वळूयात आता एका अत्यंत महत्वाच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर पिचड यांना उमेदवारी देऊ नये, सरकारचं महापोर्टल बंद करावं आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात आदी मागण्या करत एका तरुणीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाईचा फुगा फेकलाय. ही घटना अकोले येथे घडली आहे आणि ही तरुणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ती असल्याचं बोलण्यात येत आहे. पाहुयात याविषयीची सविस्तर बातमी. भाजपाच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला अहमदनगरच्या अकोलेमधून सुरुवात झाली. यानिमित्त अकोलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेला संबोधित करण्यासाठी फडणवीस यांचा ताफा आला असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ती शर्मिला येवले हिने जोरजोरात घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या दिशेने निळ्या शाईचा फुगा फेकला. मात्र हा फुगा ताफ्यापर्यंत पोहोचू शकला नाही. फुगा मध्येच रस्त्यावर फुटल्यामुळे सर्वत्र शाई पसरली होती. या तरुणीवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान कुकडीचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं होतं. प्रतिनिधी राहुल शिंदे, संवाद लाईव्ह टीव्ही, अकोले. या बातमीसोबतच वेळ झाली आता इथंच थांबण्याची आणि एक महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत अपडेट राहा. धन्यवाद. कुठे लागलाय सेल, कुठे आहे स्वस्त, कुठे आहे मस्त, यात वेळ काढून नक्की पहा. बातमी आपल्या फायद्याची, जिथे आवड सर्वांची. पहा फक्त संवाद लाईव्ह टीव्हीवर. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.